धन्यवाद काका। यानंतर मी देशाचं नाव जास्तीत जास्त पुढे यायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे। आणि त्यांनी जे सांगितलंय की बा आपल्याला तो अधिक मी त्याच्यामध्ये शिरणार नाही, कारण त्याची माहिती मला नसल्यामुळं आपण 6 एप्रिल ते 14 एप्रिल या अनुषंगानं आपल्याला एक मोठा कार्यक्रम या पूर्व मंडळामध्ये करायचा आहे। त्याची रूपरेषा आपण ठरवू, त्या पद्धतीने जनतेसाठी एक खुला कार्यक्रम, मग तो परिसंवाद असेल, पंडित दीनदयाळांचं जीवनचरित्र असेल, असा एक मोठा कार्यक्रम, आरोग्य शिबिर असेल, असा वेगवेगळ्या पद्धतीचे जे कार्यक्रम आपण सगळे सर्व। लालबहादूर शास्त्री कशी मूर्ती होती पण त्याचं नाव कसं, तसं आपला दुसरं लालबहादूर शास्त्री होती, याचं नाव कुठे आहे पाहिजे एवढी माझी इच्छा आहे। आणि जर उद्या तुमचं इच्छा असेल तर उद्या आम्ही कार्यक्रम करके यायला। 41 भूत आपल्याकडे बसतात, 41 भूतांचा जर विचार केला तर 10 कार्यकर्ते एका भूतवर, म्हणजे आपल्याला 410 कार्यकर्ते वर्किंगमध्ये लागणार। आणि मग ही संख्या मग 410 विचार केला, आता ॲक्च्युअल वर्किंग कार्यकर्ते आपले एकच कार्यकर्ता भरपूर काम करतो, पण एरियावाईज काम करावं लागेल। आणि एरियावाईज काम करणार मग त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की भविष्यामध्ये आपल्याला जो कॅन्डिडेट द्यायचा आहे तो कार्यकर्ता काम करेल त्याला बरोबर माहिती पडते, याच्यात कोणाचं नाव चांगलं झालं आहे, कोणाचं नाव पॉझिटिव्ह आहे, मग आपल्याला कोणाला तरी करा ठरवत आहे की याला करा त्याला करा कोणाला तरी करा। आता नुसतं आपण वेळेवर कोणाला तरी टाळा करतो। मी प्रथमेश राजीव गांधी, भारतीय जनता पार्टी जयपूर पूर्व मंडळाचा अध्यक्ष। आज भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी देवपूर पूर्व मंडळाच्या वतीने आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या झेंड्याचे ध्वजारोहण करून वर्धापन दिनानिमित्त आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी भारतीय जनता पार्टीचे नमामी गंगेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संजू भैया बोरसे, प्रदेशाच्या महिला उपाध्यक्ष भारतीताई माळी, महानगराचे उपाध्यक्ष नंदूकाका ठोंबरे, सुलोचना काकू चौधरी व महानगराचे चिटणीस दिनेशदादा शिंदे व मंडळातले सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। की भारतीय जनता पक्षाने 2014 निवडणुकीनंतर आजपर्यंत नेमकं काय केलं हे जनतेपर्यंत पोहोचवायचा। मग शेतकरी आत्महत्या का करतायत, खरंच आपण कर्जमाफी देणार आहोत का, सरकारच्या काय अडचणी आहेत हे समजून सांगण्याची नैतिक जबाबदारी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आहे। या अनुषंगानं 6 एप्रिल ते 14 एप्रिल असा एक 15 वडा पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं आपण जनतेपर्यंत पोहोचावं हा हेतू ठेवून आजपासून याची सुरुवात आपण करत आहोत। आपण जो कार्यक्रम ठरवतोय त्यात आपण आरोग्य शिबिर घ्यायला काय हरकत नाही, कारण आरोग्य शिबिर म्हणजे असं आहे आपल्याकडे बरेच डॉक्टर आहेत। आणि ते आरोग्य शिबिर जर उद्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त जर या ठिकाणीच घेतलं तर त्यात आपल्याला जास्त संख्या पण मिळू शकते। आणि सगळे तुम्हाला जर वाटलं असेल तर मी 2-4 डॉक्टर पण आणू शकते। हा योगायोग असा आहे की बा न आपल्याला काही करताना आपल्याला सगळंच व्यवस्थित मिळणार आहे। तर माझी इच्छा आहे की बा सगळ्यांनी जर कधी हो म्हटलं तर आपण उद्या इथंच आरोग्य शिबिर घ्यायला काही हरकत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या हा जागतिक आरोग्य दिवस आहे, कारण हा कार्यक्रम जर ह्या दिवशी केला तर त्याला फार महत्त्व पण असतं। आणि जर आयोगाचे बाकीच्यांना जर वाटत असेल बा आपण नंतर घेऊ तर तसं पण माझं काही म्हणणं नाही, पण आरोग्य शिबिर घ्या, परत पर्यावरणवर घ्या, जे आपल्याला सप्टेंबर महिन्यापर्यंत दर महिन्याला एक कार्यक्रम आपल्याला जो सांगितलेला आहे तो आपण असं वेगवेगळं असं निवडून घ्या की सगळ्यात पूर्व मंडळमध्ये